हा बघा मित्रांनो, औषध फवारणी न केलेला ऊस कसा एक शेवडी राहिलाय. प्लस बघा इकडे आपण जे फवारणी घेतोय तो ऊस कसा आहे. नमस्कार शेतकरी बांधव मित्रांनो, स्वागत आहे व्हिडिओमध्ये. मी सुहास पाटील. मित्रांनो, मी आज आलोय आमच्या 10,000 एक ऊसाच्या प्लॉटवरती आणि आमच्या ऊसाला 100 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण इथं आपल्या ऊसावर तिसरी फवारणी घेणार आहोत. तुम्ही जर आमचे मागचे व्हिडिओ बघितले असाल तर आत्तापर्यंत आम्ही ह्या ऊसाचे सगळे व्हिडिओज दाखवलेले आहेत. लागण कर्तव्याचा व्हिडिओ आहे, त्यानंतर पहिली दुसरी फवारणी दोन आळवण्या घेतल्या त्याचे व्हिडिओ आहेत आणि आधीमध्ये मी अपडेट्स देखील दाखवलेले आहेत. तर आज आपण बघत की आपण तिसऱ्या फवारणीमध्ये काय घेणार आहोत, ह्याचा आपल्या पिकाला कसा फायदा होणार आहे. ज्यांना हा व्हिडिओ पूर्ण बघायचा नाही त्यांच्याकरता थोडक्यामध्ये सांगतो की तुम्ही ही जी फवारणी आहे ह्याची माहिती मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर मांडलेली आहे. आणि ही जी फवारणी आहे ती तुम्ही ऊसाच्या कोणत्याही व्हरायटीला घेऊ शकता आणि तुमचं ऊसाचं खोडवं कुठल्याही वर्षाचं असू दे, लागण खोडवं निडवं तिडवं चिडवं पाचव्या वर्षाचं खोडवं कुठलंही असू दे, तुम्ही फवारणी घेऊ शकता, तुम्हाला 100% चांगला रिझल्ट येईल. तर मित्रांनो, सुरू करूयात आजचा व्हिडिओ. एकंदरीत म्हटला मित्रांनो तर पानाची आपली रुंदी बघा. हे बघा मित्रांनो, पान चांगलं रुंद आहे आणि त्याचबरोबर हिरवं गार आहे. पानं भरपूर वाढलेली आहेत मागच्या फवारणीनंतर. पिकाची उंची देखील वाढलेली आहे, जवळपास माझ्या कमरेवढं आपलं पीक झालेलं आहे. मित्रांनो, फुटवे बघा, प्रत्येक ठिकाणी 12 ते 13 कोंब आहेतच आणि सगळेच कोंब जाड आहेत आणि आकाशाच्या दिशेनं थेट वर चालले आहेत. मित्रांनो, आजच्या आपल्या या तिसऱ्या फवारणीकरता आम्ही काय काय वापरणार आहे, तर हे टॉनिक आहे, हे बायोझाईम, हे बायोस्टार कंपनीचं टॉनिक आहे. त्यानंतर हे जे बघताय तुम्ही शाबुगत दिसते हे कॅल्शियम मॅटेड आहे, पण याचा कलर पिवळा आहे कारण का याच्यावरती बोरॉनचं कोटिंग आहे, त्यामुळे आम्ही हे कॅल्शियम मॅटेड विथ बोरॉन असं हे आणलेलं आहे. तुम्हाला हेच मिळालं पाहिजे काय जरुरी नाही आहे. तुम्ही जर प्लेन कॅल्शियम मॅटेड वापरला ते पूर्णपणे पांढऱ्या रंगाचं असतं शाबूसारखं, ते वापरला तरी चालेल. त्यानंतर हे आहे 13045, हे माझा पोटॅशियम नायट्रेट. हे प्रोजीब आहे म्हणजे जिब्रेलिक ॲसिड आहे, 2.5 ग्रॅमची ही पुडी येते आणि ह्याचा विशिष्ट म्हटलं तर हे डायरेक्टली पाण्यामध्ये विरघळतं, ह्याला अल्कोहोल किंवा कुठल्या प्रकारचं सोल्युशन लागत नाही म्हणून याचं नाव इझी आहे. हे आहे 6BA, आपण हे देखील मागच्या फवारणीत वापरलं होतं, तर 1 ग्रॅमच्या पुढे आहेत ह्या. आणि हे आहे दयाल कंपनीचं मोनोझिंक, हे आहे चिलेटेड झिंक. तर आपण हे सगळी सामग्री आज वापरणार आहोत. मी स्क्रीनवर दिलेलं प्रमाण आहे, हे प्रमाण प्रत्येक पंपाला किती वापरायचं असं दिलेलं आहे, त्याचबरोबर पर लिटर पाणी किती वापरता येईल हे देखील मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे. मित्रांनो, हे आहे कॅल्शियम नायट्रेट विथ बोरॉन, त्याच्यामध्ये 17% कॅल्शियम आणि 14.5% नत्र म्हणजे नायट्रोजन असतं, त्यामुळे पिकाला याच्या माध्यमातून दोन्ही मिळतं, नायट्रोजन मिळतं, नत्र मिळतं, त्याचबरोबर कॅल्शियम मिळतं. कॅल्शियम हे अत्यंत महत्त्वाचं घटक आहे पिकासाठी, पिकाला कणखरपणा देतं हे कॅल्शियम. आणि त्याचबरोबर आपल्या ज्या पेशी असतात पिकामधल्या पेशी, त्या पेशींचं मजबूतीकरणाचं काम देखील कॅल्शियम करतं. ज्याप्रकारे आपल्या हाडांना बळकट कॅल्शियम करतं तसंच पिकाला देखील बळकट करतं कॅल्शियम. येणारी पेरं आपली जाड येतात, लांब येतात. मित्रांनो, हे आहे 13045, याला आपण म्हणतो पोटॅशियम नायट्रेट. ह्याच्यामध्ये 13% नायट्रोजन आणि 45% पोटॅश असतं, याच्यामध्ये फुटव्याचं खत जे असतं फॉस्फरस त्याचं प्रमाण नाही आहे. मित्रांनो, पोटॅशियम नायट्रेटचं कार्य म्हटलं तर पिकाला नायट्रोजनमुळं काळोखी लागते, त्याचबरोबर ह्यातला 45% पोटॅशियम जे आहे त्याच्यामुळे पिकामध्ये आपल्या ऊसामध्ये म्हटलं तर येणारे कोंब जे आहेत ते जाड येतात आणि नवीन जे पेरं सुटतील त्याची जाडी आणि लांबी चांगली होणार. आणि दुसरं एक महत्त्वाचं कार्य आहे पोटॅशियमचं, ते म्हणजे आता मित्रांनो दिवस आहेत उन्हाळ्याचे आणि ह्या गरमीच्या दिवसामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांना एक समस्या असते, ती म्हणजे पाणी अनियमित असतं आणि अपुरं असतं, तर अशामुळं पिकालाही पाण्याची झळ बसते आणि ताण बसतो. तर पोटॅशियमचं एक कार्य म्हटलं तर आपल्या पानांवरती लहान लहान छिद्र असतात, त्याला स्टोमाटा म्हणतात. पोटॅशियम हे स्टोमाटाच्या उघड झापेचं नियंत्रण करत असतं, तर आपण योग्य ते प्रमाणात पोटॅशियम पिकाला दिलं तर आपलं जे पीक आहे हे पाण्याची बचत करतं आणि अगदी योग्य पद्धतीने पाणी वापरतं, त्याच्यामुळं पिकावर ताण येत नाही कमी पाण्याचा किंवा अपुऱ्या पाण्याचा, म्हणून आपण हे पोटॅशियम नायट्रेट वापरतोय.
आणि दुसरी गोष्ट म्हणतात तर कॅल्शियम नायट्रेट जे आहे ह्यातलं कॅल्शियम जे आहे ते सहसा कुठल्याही इतर घटकाबरोबर कम्पॅटेबल नसतं, जास्त करून फॉस्फरस बरोबर कम्पॅटेबल नसतं, त्यामुळे ह्याचा वापर करायचा म्हटलं तर एक तर प्लेन द्यावं लागतं किंवा ज्या खतामध्ये फॉस्फरस नाही आहे अशा खताबरोबर द्यावं लागतं. तर आम्ही 13-0-45 निवडलेला आहे आणि त्याच्याबरोबर आपण हे देऊ शकतो. बरला तर मग सांगितल्याप्रमाणे कॅल्शियम नायट्रेट हे जे खत आहे हे सहसा इतर कुठल्या खताबरोबर कम्पॅटेबल नसतं, जास्त करून फॉस्फरस सोबत. त्यामुळे आता आपल्याला आपण हे वेगळं विरघळून घ्यायचं आहे. एकदा काही विरघळलं की मग आपण मात्र ते दुसऱ्यामध्ये मिक्स करू शकतो. हे आता आपण 13-0-45 मिक्स करून घेतोय पाण्यामध्ये. पाण्यात विरघळलं की मग आपण त्या कॅल्शियम नायट्रेटमध्ये मिक्स करायचं. मित्रांनो हे 6BA आहे आणि 6BA पाण्यामध्ये विरघळत नाही आपण मागं बघितलं होतं, त्याच्याकरता ही बाटली आहे सॉल्व्हंटची. आपण ह्याच्यामध्ये 6BA विरघळून घ्यायचं, मग आपण त्या स्टॉकमध्ये टाकायचं. हे GA प्रोजीप आहे, मग अशी म्हटलं प्रोजीप इझी आहे, हे डायरेक्टली पाण्यामध्ये विरघळते. आता बघा आपण पाण्यात टाकलेलं आहे, ते विरघळून घ्यायचं. मागच्या अनुभवातनं आम्ही इथं आता 4 पंपाचे आमचे स्प्रे होतात, तर त्या हिशोबानं आम्ही काय केलेलं आहे की ही जी कट केलेली बाटली आहे आम्ही ह्याचे टोटल 8 माप असे पाणी आणि सगळं द्रावण तयार केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक पंपाला आम्ही यातले 2 माप घेणार आणि त्यामध्ये आम्ही डायरेक्टली मग एक ही स्टिकरची पुडी आणि 50 मिली बायोझाईम हे ओतणार पंपात सेपरेटली आणि अशा 4 पंप पूर्ण करणार. मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ. 10,001 उसाला घेतली तिसरी फवारणी. आजच्या तारखेला आपल्या उसाचं वय आहे 100 दिवस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रिया मला व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कळवा. त्याचबरोबर तुम्हाला काही शंका आणि प्रश्न असतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर थेट मेसेज पाठवू शकता. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारे पुढचे तुम्हाला सगळे व्हिडिओ आपोआप नोटिफाय केले जातील. तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू अँड गुड डे.